अखंड मर्दानगी त्या आमदारांना रेडे म्हणजे हे वाक्य त्यांनी जेलबंद आणले आणि तसे ते पलटत राहतात आता इकडे तिकडे. हे प्रकरण तात्काळ निकाली निघालं पाहिजे याकरता महाराष्ट्र सरकारकडनं विनंती पत्र किंवा एक पुन्हा सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली गेली पाहिजे, तातडीनं बाजू मांडली पाहिजे याकरता मी विनंती करणार आहे. कारण जे प्रकरण सुप्रीम कोर्ट आहे मध्ये आहे ते रस्त्यावरचं मारपीट करून किंवा सीमा भागात तणाव निर्माण करून होणार नाही. कोणत्याही नेत्यांनी सीमा भागात तणाव कशाला तयार करायचे त्यांचे किंवा आपले. उलट सुप्रीम कोर्टाला आपण विनंती केली पाहिजे की तातडीने याच्यामध्ये 40 वर्ष का केली नाही विनंती, सुप्रीम कोर्ट मध्ये 10 लॉयर का लावले नाही. खर तर यामध्ये हा मार्ग आहे, त्या मार्गाने पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग खंड मरणे मर्दानगी काढणे हे तर त्यांनी आता जेलमध्ये गेल्यावर ते काही आतमध्ये तुरुंगातल्या कैद्यासोबत राहून काही गोष्टी शिकून आल्या. सध्या तुरुंगात आपण जेव्हा राहतो तेव्हा काही कैदी भेटतात आणि मग त्या कैद्याकडनं काही वाक्य भेटतात आपल्याला, ते वाक्य तिथं घेऊन आले आहे. खंड मर्दानगी त्या आमदारांना रेडे म्हणजे हे वाक्य त्यांनी जेलबंद आणले आणि तसे ते पलटत राहतात आता इकडे तिकडे. पण त्यांना कळत नाही महाराष्ट्राची संस्कृती काय, महाराष्ट्र हे असे वाक्य पचवतं का, महाराष्ट्र जनता या वाक्याला त्या ठिकाणी ग्रहण करते का हे कळलं पाहिजे संजय राऊत साहेबांना. नुसतं त्या ठिकाणी काहीतरी सकाळी येऊन नुसतं एकच काम, काहीतरी वाईट बोलणे, काहीतरी तिखट बोलून मीडियाची स्पेस घेणे एवढंच काम संजय राऊतांना कळतं. 2.5 वर्ष छंड करून ते हनुमान चालीसा एका आमच्या खासदारांनी महिला खासदारांनी नवनीत राणांनी हनुमान चालीसा म्हणू मातोश्रीवर म्हणू काय झालं असतं, मातोश्रीवर आले असते हनुमान चालीसा वाचलं असतं गेले असते काय केलं तुम्ही, तुम्ही छंड नाही आहे, तुमच्यात मर्दानगी होती, तुम्ही एका महिलेला अडवलं आणि काय वागणूक दिली तुम्ही जेलमध्ये त्यांना. खर तर छंडपणा तुमच्यामध्ये होता, तुमच्यात मर्दांगी नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला काय चॅलेंज करता तुम्ही, तुम्ही काय बघितला देवेंद्रजी आणि एकनाथजीला. खर तर ते आपल्या अजून याच्यावर आले नाही आहे, ते संयमाला काम करतायत, सरकारमध्ये असल्यावर संयम पाळावा लागतो.